मॉर्निंग स्टूडंट, वेलकम टू ऑल ऑफ यू। मागील लेक्चरमध्ये आपण पाहत होतो सर्वात सामान्यपणे वापरले जाणारे थर्मल इन्सुलेटर, त्यामध्ये बघितलं ग्लास वूल, तर सेकंड वन थर्मोकॉल। तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, गिव द प्रॉपर्टीज अँड ॲप्लिकेशन ऑफ थर्मोकॉल। फर्स्ट वन डेफिनेशन बघू। डेफिनेशन, थर्मोकॉल म्हणजे काय? तर थर्मोकॉल इज ऑब्टेन फ्रॉम प्लास्टिक, फ्रॉम प्लास्टिक्स बाय ब्लोइंग एयर थ्रू मोल्टन पॉलिस्टेरीन और पॉलीयुरेथेन्स। म्हणजेच काय? थर्मोकॉल इज ऑब्टेन फ्रॉम प्लॅस्टिक्स बाय ब्लोइंग एअर थ्रू मोल्टन पॉलिस्टेरीन और पॉलिरिथीन। म्हणजेच मोल्टन द्रव्य स्वरूपातील पॉलिस्टेरीन अँड पॉलिरुथेन्समध्ये हवेची फुंकार मारून हवेचे गोळे तयार केले जातात आणि त्यालाच काय म्हणतात? थर्मोकॉल असे म्हणतात। प्रॉपर्टीज बघू। फर्स्ट वन, इट्स डेन्सिटी इज लो, घनता, त्याची घनता फार कमी असते। डेन्सिटी म्हणजेच काय? वस्तुमान भागिले आकारमान, आपण बघितलं आहे आधीच्या लेक्चरमध्ये, त्याची घनता खूप कमी असते। सेकंड वन, इट इज पॉन्जी, porous and has a foam like structure। म्हणजेच ते स्पंजप्रमाणे मऊ सच्छिद्र फेसासारखे त्यांचे स्वरूप असतात। थर्ड वन, इट इज क्वाइट स्ट्रॉंग टफ एक्सटर्नली एक्सट्रीमली लाइट, वजनास हलके असताना देखील ते मजबूत असते। इट इज फोर्थ वन, इट इज शॉक प्रूफ, हादरे सहन करण्याची क्षमता खूप जास्त असते। त्यामध्ये फिफ्थ वन, इट इज केमिकली इनर्ट, ते कोणत्याही प्रकारची रासायनिक म्हणजे केमिकली इनर्ट म्हणजे ते कोणत्याही प्रकारची रासायनिक अभिक्रिया दाखवत नाही। सिक्स, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑल्सो लो, विद्युत कंडक्टिव्हिटी फार कमी असते त्याची। इलेक्ट्रिसिटी ॲबिलिटी टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याची क्षमता त्याची फार कमी असते। सेवन,
इट कैन बी यूज, इट कैन बी यूज अप टू फिफ्टी फाइव डिग्री सेल्सियस, म्हणजेच ते 55 डिग्री सेल्सियस 55 डिग्री सेल्सियस तापमानापर्यंतच वापरता येते. हे झाले त्याचे प्रॉपर्टीज. नेक्स्ट पॉइंट यूजेस. यूजेस बघू त्याचे. फर्स्ट यूज, इट हॅज एक्सेलंट थर्मल इन्सुलेटिंग प्रॉपर्टी, हेन्स यूज्ड इन हीट इन्सुलेशन अँड एअर कंडिशनिंग. म्हणजेच काय, ते उष्णतारोधक गुणधर्माप्रमाणेच, थर्मल इन्सुलेटिंगप्रमाणेच एअर कंडिशनिंगमध्येही वापरले जातात. ते थर्मल इन्सुलेटर, इन्सुलेटिंग म्हणून, इन्सुलेटर म्हणून, तसेच एअर कंडिशनिंगमध्ये बी मध्ये सुद्धा वापरले जातात. सेकंड यूज, सेकंड त्याचा वापर बघू. इट इज यूज्ड इन पॅकिंग ऑफ डेलिकेटेड मटेरियल्स. नाजूक वस्तूच्या पॅकिंग साठी त्याचा यूज केला जातो. थर्ड, इट इज यूज्ड हॅज कोर इन सँडविच. पॅनल्स, सँडविच पॅनलमध्ये मध्यभागी वापरतात. फोर्थ वन, इट इज यूज्ड फॉर डेकोरेटिव पर्पज, सजावट करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. फिफ्थ, यूज फॉर प्रोटेक्टिंग स्क्रीन इन रडार. रडारची स्क्रीन सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. थँक्यू.